नाशिक रोड ISP CNP प्रेसमधील मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांच्या फाईल मंजुरीसाठी प्रेस महामंडळाच्या दिल्लीतील मुख्यालयात पाठविण्यात आल्या होत्या. प्रेसमध्ये सेवेत घेण्याची ऑर्डर निघण्याची प्रतीक्षा दोन्ही प्रेसमधील कामगार बांधवांना आणि वारसांना होती. आज ही प्रतीक्षा संपून 50 वारसांना ऑर्डर्स मिळाल्या आहेत, त्यामुळे प्रेसमध्ये आनंदाचं वातावरण आहे. ISP CNP मधील 50 वारसांना नोकरीवर घेण्यास परवानगी देणाऱ्या ऑर्डर प्रेस महामंडळाच्या संयुक्त महाव्यवस्थापक अभिषेक श्रीवास्तव यांच्या सहीनं आज सायंकाळी ISP मंजूर संघाला मिळाल्या. त्यानंतर मयत कामगारांच्या वारसांनी दोन्ही प्रेसमधील कामगारांनी मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे आणि कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर, कामगार पॅनलचे राजू जगताप, कार्तिक डांगे, प्रवीण बनसोडे, खजिनदार अशोक पेखळे, सहसचिव अविनाश देवरुखकर, संतोष कटाळे आदींचे आभार मानले. यावेळी आनंदोत्सव साजरा करून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. आनंदाची गोष्ट आहे, कारण गेल्या 4 फेब्रुवारी 2013 पासून ही मयत कामगारांच्या वारसांची जी पॉलिसी आम्ही या ठिकाणी मजदूर संघाच्या माध्यमातून बनवली होती. सुरुवातीला 9 लोक या ठिकाणी घेतले, त्यानंतर त्या ठिकाणी 37 ते 38 लोक त्या ठिकाणी घेण्यात आले. आतापर्यंत 77 लोकांना न्याय दिला आणि आजच 56 लोकांची ऑर्डर त्या ठिकाणी SQMCLच्या दिल्लीवरून आम्हाला त्या ठिकाणी मजदूर संघाला प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून निश्चितच आजपर्यंत 127 मयत कामगारांच्या वारसाला आम्ही या ठिकाणी न्याय देऊ शकलो. आम्ही जो शब्द आमच्या कामगार बांधवांना दिला होता की मयत कामगारांच्या वारसांना आम्ही न्याय देऊ, आणि जे कामगारांनी आमचा विश्वास टाकला, आणि म्हणून 2012 पासून तर आतापर्यंत जो विश्वास कामगारांना त्या कामगारांनी आम्हाला दिला, त्या विश्वासाला कुठे आम्ही तडा जाऊ दिलेला नाही. येणाऱ्या भविष्य काळामध्ये जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा 50 ते 60 मयत कामगारांचे वारस त्या ठिकाणी आम्ही घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे. म्हणून जवळजवळ 200 कामगार मयत कामगारांचे वारस त्या ठिकाणी येणार आहे. आणि म्हणून निश्चितच या ठिकाणी अनेक 2012 नंतर कामगारांसाठी आम्ही अनेक पॉलिसी त्या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये प्रमोशन पॉलिसी असेल, त्या ठिकाणी लिव्ह कॅशमेंट पॉलिसी असेल, रिटायर कामगारांसाठी आपल्या मेडिकल पॉलिसी असेल, सातवा वेतन आयोग असेल, असे अनेक आणि मॉडर्नायझेशन, आणि त्याच्यामध्ये हा जिव्हाळ्याचा प्रश्न तो म्हणजे मयत कामगारांचा वारस. आतापर्यंत अनेक कामं आम्ही या ठिकाणी केलेले, भविष्यात सुद्धा असेच कामं या मजदूर संघाच्या माध्यमातून कामगारांच्या विश्वासाला पुढे तडा जाऊ देणार नाही या ठिकाणी तुम्हाला वाई देतो. आणि म्हणून निश्चितच आज हे 56 मुलं या ठिकाणी मयत कामगारांचे वारस आलेले आहे. उद्या आषाढी एकादशी आहे, आणि म्हणून पांडुरंगांनी सुद्धा या ठिकाणी आम्हाला ही भेट दिलेली आहे, आणि म्हणून त्यांच्या कुटुंबामध्ये उद्या आनंदाचा क्षण आषाढी एकादशीच्या निमित्ताने राहणार आहे. माझे वडील 1 जून 2016 रोजी मयत झाले होते. तर ISP CNP मजदूर संघाने आमचे फॉर्म भरून पाठपुरावा करून आम्हाला कामावर घेतले. या कामासाठी अनेक अडचणी आल्या. एक हायकोर्ट, मुंबई हायकोर्टामध्ये केस चालू होती, ती भरती वस्ते आला होता. त्यासाठी मजदूर संघाने मॅनेजमेंटला हाताशी धरून आपले महाराष्ट्राचे महाधिवक्ते आशुतोष कुंभकोणी आणि त्यांच्या जोडीला सोलोमॉन, एक मुंबईला लॉची कंपनी आहे, एवढे उच्च दर्जाचे वकील लावून आमची केस मिटवली. त्यानंतर त्याच्यामध्ये 5% अडचण होती, ते पण OTP मंत्रालयात जाऊन भारत सरकारच्या तिथून पण ते करून अप्रूव्हल करून आणले. व आता आम्ही 56 जण मयत कामगार ISP CNP ला रुजवत आहे. राहणार बघून साधारण 12 जून 2016 रोजी माझे वडील वारले. त्यानंतर कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाकीची झाली. मला 2 लहान बहिणी होत्या, साधारण त्यांचा पण विवाह बाकी असताना, तटपुंजा मिळणाऱ्या पेन्शनवर, आईला पेन्शन मिळत असताना उदरनिर्वाह करणे अत्यंत कठीण होते. तरी त्या काळामध्ये जगदीश भाऊ गोडसे यांनी अत्यंत आमच्यासाठी प्रयत्न केले, आणि साधारण त्यांनी दिलेला शब्द पूर्णतः आज खरा ठरलेला आहे. आणि कामगार पॅनलचे सर्व प्रतिनिधी यांचेही मी मनापासून धन्यवाद मानतो. नमस्कार, माझं नाव संवाद सुधीर देशमुख. माझे वडील 2017 साली एक्सपायर झाले, जे आपल्या ISP प्रेस हॉस्पिटलला फार्मसिस्ट म्हणून कार्यरत होते. घरातला करता माणूस गेल्यानंतर जी कंडिशन होते घरातली, ती सांगू नाही शकत कोणत्याही शब्दामध्ये ती कंडिशन. आणि वयाच्या 60व्या वर्षापर्यंत जर आता आम्हाला पोटापाण्याचा प्रश्न जर कोणी सोडवला असेल, तर जगदीश भाऊ गोडसे आणि ज्ञानेश्वर साहेब जुंद्रे यांनी सोडवलेला आहे. पहिलवान अमोल राजाराम कमोद,
माझे वडील 2016 मयत झाले, तेव्हापासून ते आतापर्यंत एक आशेचं किरण होत, पण ते आशेचं किरण आज कामगार पॅनल, मजदूर संघ, आदरणीय गोडे साहेब, जुंदे साहेब यांच्या प्रयत्नाला यश आलं. ते अतोनात प्रयत्न करून सण वार न बघता त्यांच्या जीवाची पर्वा न करता रात्र असो दिवस असो त्यांची पूर्ण टीमनी दिल्ली वारी असो किंवा कोणत्या मंत्र्याला भेटायचं असो किंवा अधिकाऱ्यांना भेटायचं असो प्रत्येक वेळेस त्यांनी उपाशी राहून किंवा अनेक गोष्टींचे त्यांच्या ह्या गोष्टी सोडून सणवार सोडून ते प्रयत्न करत राहिले. आणि शिवाय एवढे 150 लोक असताना सुद्धा त्यांना 1 रुपया सुद्धा त्यांच्याकडनं कधी कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता निस्वार्थपणे त्यांनी जे काम केलंय ते अख्ख्या नाशिक जिल्ह्याला शोभनीय असं काम आहे. आयएसपी मजदूर संघाच्या वतीनं गेल्या अनेक दिवसापासून मयत कामगारांच्या वारसाबाबत या वर्षीच्या ज्या काही पेंडिंग केसेस होत्या त्या संदर्भात पत्रव्यवहार त्या ठिकाणी करण्यात आलेला होता. आतापर्यंत 77 मयत कामगारांच्या वारसांना न्याय देण्याचं काम आयएसपी मजदूर संघाने त्या ठिकाणी केलेलं आहे. आज सुद्धा त्या ठिकाणी 50 जणांची ऑर्डर त्या ठिकाणी मजदूर संघास प्राप्त झाली आहे. ही सगळ्यात आनंदाची गोष्ट आज मजदूर संघाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सर्व मयत कामगार वारसांना न्याय देण्याची घडलेली आहे. आणि पुढील 6 जे वारस आहेत त्यांनी वारसा हक्काचं जे प्रमाणपत्र आहे ते कोर्टातून मिळाल्यानंतर ते 6 जण सुद्धा मध्ये येतील. असे 56 जणांची ऑर्डर करून घेण्याचं काम या आयएसपी मजदूर संघाच्या वतीने आज करण्यात आलेलं आहे. आणि आपण बघतोय की आज सर्व वारस त्या ठिकाणी आनंदी आहे. अनेकांचे घरून आम्हाला फोन आले त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य त्या ठिकाणी आनंदी आहे. उद्या आषाढी एकादशी आहे आणि त्याच्या पूर्व संध्येला ही गोड बातमी या प्रत्येकाच्या घरात गेल्या कारणाने प्रत्येक जण त्या ठिकाणी आनंदी आहे. मी या ठिकाणी आता जवळपास 127 जण आणि ती 6 जण आली ते 133 जण मयत कामगारांच्या वारसांना न्याय देण्याचं काम आयएसपी मजदूर संघाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये उर्वरित वारसांना सुद्धा आता दरवर्षी त्या ठिकाणी अशाच पद्धतीनं लवकरात लवकर कसं घेता येईल किंवा एकाच वेळेस सर्वांना न्याय कसा देता येईल हे मजदूर संघाचे चालू असलेल्या प्रयत्नांना सुद्धा यश त्या ठिकाणी याची 100% खात्री मला त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी लवकरात लवकर आता त्यांची मेडिकल टेस्ट पोलीस व्हेरिफिकेशन ऑलरेडी त्यांचं झालेलं आहे आणि कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळाल्यानंतर हे सर्व 50-50 वारस त्या ठिकाणी दोन्ही कारखान्यामध्ये रुजू होतील ही आमच्या करता एक आनंदाची गोष्ट आहे. आयएसपी मध्ये 26 आणि सीएनपी मध्ये 24 मयत कामगारांचे वारस आयएसपी सीएनपी मधील नोकरीवर रुजू करण्याची आवश्यक वैद्यकीय आणि कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर त्वरित रुजू होतील. प्रतीक्षा यादीतील पुढील वारसांना देखील लवकरात लवकर कामावर घेण्यासाठी आयएसपी मजदूर संघ कार्यरत असल्याचं जगदीश कोळसे यांनी सांगितलंय. अगोदर कामावर रुजू झालेले 77 मयत कामगार आणि वारस आज ऑर्डर आलेले 50 अशा एकूण 127 मयत कामगार वारसांना प्रेसमध्ये नोकरी मिळाली आहे. 24 फेब्रुवारी 2013 सुरू करण्यात आलेल्या कॅम्शनेट अपॉइंटमेंट पॉलिसीमुळे हे शक्य झालं आहे. हे आयएसपी सीएनपी मजदूर संघाचं मोठं यश असल्याचं जुंद्रे यांनी सांगितलं आहे.